1 मे ह्या महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेलं BPN न्यूज नेटवर्क हे एक अतिशय तळागाळामध्ये उत्कृष्ट काम करणारं चॅनेल आज आपला हा वर्धापन दिन आनंदानं साजरा करते। त्यांच्या सगळ्या भावी वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला भेट देऊन श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनता कोरोनापासून आणि प्रत्येक संकटापासून सुरक्षित राहावी असे ज्योतिबाला साकडे घातले। ज्योतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्योतिबा ग्रामपंचायतीला सन 2012 ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला होता, परंतु अद्यापही यातून ज्योतिबाच्या विकासासाठी निधी मंजूर झालेला नाही। याबाबत त्यांना विचारले असता ही बाब मी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांबरोबर चर्चा करून सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले। सभागृहाच्या आधी आम्हाला उपसभापती म्हणून जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणाने या प्रश्नाचा पाठपुरावा करू शकते। काही अडचण तांत्रिक किंवा प्रशासकीय असेल की जेणेमुळे 10 वर्ष ही गोष्ट घडली नसेल, पण या ठिकाणी अनेक पालकमंत्री होऊन गेले, भाविक आहेत त्याच्यामध्ये, ते स्वतः आस्तिक आहेत, ज्योतिबाला मानतात, त्याचबरोबर आमदार आहेत, खासदार आहेत, या सगळ्यांशी मी बोलीन आणि नक्की काय अडचण आली आहे त्याच्याबद्दल सन्माननीय सतेज पाटील यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही सगळे मिळून हा प्रयत्न करू। खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे, मात्र त्या अटी शर्तींचा भंग झाल्याचे दिसत आहे। याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार असे विचारले असता त्या म्हणाल्या, देवाच्या दारामध्ये आल्यावरती सगळे राजकारणाचे जोडे बाहेर काढायचे असतात आणि त्याच्यामुळे न्यायदेवता जी आहे ती जागृत आहे, याबद्दलची योग्य ती दखल न्यायदेवता घेईल। त्याच्या पलीकडे या पवित्र ठिकाणी अशा प्रकारच्या कुठल्याही राजकीय वादविवादावर बोलणं हे योग्य होणार नाही असं मला वाटतं। यावेळी नायब तहसीलदार विनय कौलवकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक मेहत्तर, तलाटी श्रीधर पाटील आदी उपस्थित होते। BPN साठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।